हेलो स्टूडेंट्स, सकाळच्या बॅचला आपण क्लासला आपण या अशा प्रकारचे एग्जांपल्स पाहिले होते की 3/9 च्या इक्वल आपण जर त्याला सेम नंबरने मल्टीप्लाय केलं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला तर इक्वल असा दुसरा फ्रॅक्शन आपल्याला मिळतो. जसं इथं 9 चं 90 कन्वर्ट झालं, 9 चं 90 मध्ये कन्वर्जन करण्यासाठी केलं काय, 9 ला 10 ने मल्टीप्लाय केल्यावर त्याचे 90 आपल्याला मिळू शकतात. तसं 3 ला पण 10 ने सेम ॲक्शन डिनॉमिनेटरला जी ॲक्शन केली तीच न्यूमरेटरला, किंवा व्हाईस वर्सन जी न्यूमरेटरला ॲक्शन करू तीच आपण डिनॉमिनेटरला करून सेम व्हॅल्यूचा दुसरा नंबर मिळवू शकतो. तर आपण ही अशी एक्झाम्पल्स पाहिली होती आणि हा आता होमवर्क देणारच आहे तुम्हाला. पण आपण आता दुसऱ्या प्रकारची एक्झाम्पल्स आणि पाहूयात, जी आहे (14/26)=13. आता सी हियर, आपण असं नाही म्हणू शकत किंवा करू शकत की 26 चे 13 होण्यासाठी 26 ला कितीने मल्टीप्लाय केलं आहे सांगू शकतो आपण. 26 ला जर कुठल्याही नंबरने मल्टीप्लाय केलं तर 13 मिळतील का, तर नाही, दॅट इज नॉट पॉसिबल, बिकॉज 13 इज अ स्मॉलर नंबर दॅन 26. जेव्हा कुठल्याही नंबरला आपण कुठल्याही नंबरने दुसऱ्या मल्टीप्लाय करतो तेव्हा आन्सर जे मिळेल मल्टिप्लिकेशनचं ते त्याच्यापेक्षा बिगर नंबर असणार आहे. अगदी 1 ने जरी मल्टीप्लाय केलं, 26 ला 1 ने जरी मल्टीप्लाय केलं तर आन्सर 26च मिळेल. आणि त्याच्या आधीचा कुठलाच नंबर जर नाही आहे, 0 ने मल्टीप्लाय केला तर 0 मिळेल. म्हणजेच 26 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लिकेशन केलं तर 13 मिळणार नाही. मग कसं मिळू शकतं, जेव्हा स्मॉलर नंबर मिळतो एखाद्या नंबरला, नंबरचा जर स्मॉलर नंबर असेल तर अर्थातच इथं ॲक्शन कोणती झाली असेल, तर एकतर सबट्रॅक्शन किंवा डिव्हिजन. तर इथं आपण त्याला डिव्हिजनच होऊ शकते, सबट्रॅक्शनचं असं होऊ शकत नाही. तर इथं फ्रॅक्शनमध्ये जेव्हा दोन्ही बाजूला आपण डिव्हिजन करू तेव्हा आपल्याला सेम व्हॅल्यूचा दुसरा फ्रॅक्शन मिळू शकतो. तर 26 ला कितीने डिव्हाइड केल्यावर 13 मिळू शकतं आपल्याला हे आपण कसं काढणार आहे, तर कधी पण जेव्हा डिव्हिजनचं असं एक्झाम्पल येतं तेव्हा सरळ डिव्हिजन करायची, 26 / 13. 13 च्या टेबलमध्ये 26 कुठे आहेत, तर 13 2s are 26 असं आपल्याला सरळ मिळतं. आपल्याला मिळाला कोणता नंबर आता, हा 26 ऑलरेडी होता, 13 ऑलरेडी होता, आपल्याला मिळालेला नंबर आहे 2. मग काय करायचं आहे, याचा मीनिंग असा होतो 26 divided by 2 = 13. 26 divided by 2 = 13. मग 14 ला पण सेम तीच ॲक्शन करायची, 14 divided by 2, नंबरही सेम, ॲक्शनही सेम करायची, म्हणजे या बॉक्समधला करेक्ट नंबर आपल्याला मिळू शकेल, दॅट इज 7. 14 divided by 2 = 7. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. हा स्मॉलर नंबर आहे, आपण ओरली पण खरं म्हणजे सांगू शकतो, पण हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून मी हे करून दाखवलेलं आहे की असं करायचं असतं. ओके, आता सेकंड एक्झाम्पल एक बघूया. 24/35 = (5). ओके, आता 35 चे 5 होण्यासाठी 35 ला कितीने डिव्हाइड करायचं, अगेन हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत,
35 ला 5 ने डिवाइड, 35 आहे 5 आहे, 35 ला 5 ने डिवाइड करायचं. 5 7 35 आपल्याला मिळालेला आंसर कोणता येत आहे 7. आता एक लक्षात घ्या, याचा मीनिंग काय होतो माहिती आहे का, 5 × 7 = 35. 5 7 = 35 हा याचा मीनिंग आहे. ओके, इन द सेम वे 7 × 5 = 5. 7 5 = 35. 7 5 = 35 आपल्याला 7 टेबल माहिती आहे. म्हणजे या दोन्हीचे प्लेस जरी चेंज झाल्या तरी आन्सर सेमच राहतं. आणि ह्याचाच अर्थ असा होतो की 35 जर आपण डिवाइड केलं 5 तर आन्सर किती येतं 7. हे आपण काढलेलं आहे. आणि जर 35 7 डिवाइड केलं तर आन्सर किती येतं 5. तुम्ही करून बघू शकता 35 / 7. 7 टेबलमध्ये 5 5th प्लेसला येतं. 7 5 = 35. सो आन्सर इज 5. म्हणजे हे जे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलं याचा मीनिंगच हे तुम्हाला फक्त लक्षात यावं ह्याच्यासाठी. आणि याचा अर्थ असा होतो की 35 / 7 = 5. आता हीच सेम ॲक्शन वरती डिनॉमिनेटरबरोबर पण करायची आहे. 24 / 7, सॉरी इथं 21 आहे, मी 24 घेतलं आहे. 21 / 7 = 3. 21 टेबलमध्ये 7 कुठे आहेत ते आता फाइंड आउट करायचं. 7 टेबलमध्ये 3, म्हणून 21 − 21 = 0 म्हणून हे आन्सर आलं. आणि हे आपण इथं लिहिलेलं आहे. ओके, हे दोन एक्झाम्पल्स दाखवले. आता अजून एक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी सॉल्व करून दाखवते आणि मग याच्यावरती होमवर्क देणार आहे. परत एकदा जर आपल्याला वरचा नंबर फाइंड आउट करायचा आहे तर याचं रिलेशन काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी अगेन 60 / 5 करायचं आहे. 5 1 = 5 करायचं. -5 केल्यावर 1 राहिला. वर्सेस 0 खाली घेतला. 5 2 = 10. ॲक्च्युली 12 टेबलमध्ये 5th प्लेसला 60 आहे. जर टेबल्स लर्न असतील तर सहज लक्षात येईल, नसतील तर मग मात्र हे करावं लागेल. म्हणून 5 12 = 16 हे आपल्याला कळलेलं आहे. ओके, 5 12 = 16. आता 5 आपल्याकडे होतं, 60 आपल्याकडे होतं, आपल्याला 12 मिळालेलं आहे. आता हा स्मॉलर नंबर आहे म्हणजे डिव्हिजन आहे हे आपल्याला माहितीच आहे. डायरेक्ट जो आन्सर आलेला आहे 60 / 12 = 5 मिळालेला आपल्याला. म्हणून 48 पण सेम ॲक्शन करायची. 12 ने डिवाइड केल्यावर आन्सर येतं आहे 4. कळलं? आता अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स मी अजून देणार आहे होमवर्कला.